प्रवेश सुरू लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नित आदर्श महाविद्यालय विटा कला वाणिज्य विज्ञान BCA MA तसेच शिवाजी विद्यापीठ मान्यताप्राप्त दूरशिक्षण व व्यावसायिक कोर्सेससाठी प्रवेश सुरू। आमची वैशिष्ट्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी कॉलेज परिसर, निकालाची उज्ज्वल परंपरा, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रशस्त व सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत ग्रंथालय व जिमखाना। जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल ही एक रकमी FRP एवढी द्यावी या मागणीसाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली असून 1 नोव्हेंबर रोजी कराड तहसील कार्यालयावर सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी दिली। नायब तहसीलदार आनंद देवकर यांना निवेदन दिले। निवेदनात म्हटलंय की किरकोळ बाजारात साखरेचा दर 40 रुपये किलो असून ऊसापासून मळी, बगॅस, अल्कोहोल, वीज निर्मिती, इथेनॉल असे उपपदार्थ तयार होतात। त्यातून साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळते। आपल्या भागातील साखर कारखान्यांची ऊसाची रिकव्हरी पाहता साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला 3,300 रुपये प्रतिटन दर दिला पाहिजे। त्यातील पहिला हप्ता हा एक रकमी FRP असला पाहिजे। दुसरा आणि तिसरा हप्ता हा FRP सोडून ज्यादा उत्पन्न असलेल्या उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा असला पाहिजे। गेल्या 4 वर्षात रासायनिक खते, औषधे, बी बियाणे, वीज बिल, डिझेल, शेती कामगारांची मजुरी अशा दुप्पट वाढलेल्या किमतीमुळे ऊस शेतीचा उत्पादन खर्च दुपटीने वाढलाय। शेतकऱ्यांना जर एक रकमी FRP मिळाली नाही तर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे। सरकारने या वर्षीची FRP तुकड्यात देऊन शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा घाट घातलाय। तुकड्यात FRP देण्यासाठी जसे सर्व कारखानदार आपले पक्ष गटतट विसरून एकत्र येतात तसे शेतकऱ्यांनी 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एक रकमी FRP मोर्चात आपला पक्ष गट तट संघटना विसरून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कृष्णा कॅनॉल सैदापूर ते तहसील कार्यालय कराड भव्य ट्रॅक्टर मोर्चासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिन नलवडे यांनी केले। या ऊसाची पहिली उचल ही FRP एवढी, जी काही कारखान्याची FRP असेल तेवढी उचल पहिली दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर या कारखानदारांना जे मळी, बगॅस, इथेनॉल, वीज निर्मिती, अल्कोहोल याच्यातून जे पैसे मिळतात त्याची रक्कम जी होती ती आम्हाला FRP नंतर जे पैसे 33 रुपये आहेत त्याच्यामध्ये अधिक करून द्यावे। आमची प्रमुख मागणी आहे की पहिला हप्ता हा FRP एवढाच कारखान्यांनी द्यावा आणि जे वरचे 300 रुपये आहेत ते तुम्ही 2 टप्प्यात द्यावे। या मागणीसाठी आम्ही सोमवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी कृष्णा कॅनॉल सैदापूर ते तहसील कार्यालय कराड असा भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे। शेतकरी मित्रांनो, जसं ऊसाला एक रकमी FRP न देता तुकड्यात द्यावी यासाठी जसं सरकार आणि सर्व कारखानदार आपले पक्ष गट तट सर्व विसरून एकत्र झालेत तसं आपण आपल्या या एक रकमी FRP मागणीसाठी गट तट पक्ष सर्व विसरून एकत्र आलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात या मोर्चात उपस्थित राहिलं पाहिजे। आपण जर मोठ्या प्रमाणात या मोर्चात उपस्थित राहिला तर आपणाला नक्कीच आपली जी मागणी आहे एक रकमी FRP पहिल्या हप्त्याची ती नक्कीच पूर्ण होईल। यासाठी आपण, मी असं आवाहन करतो या तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, आपण जास्तीत जास्त संख्येने येत्या सोमवारी 1 तारखेला कृष्णा कॅनॉल सैदापूर। नितीन कुलकर्णी, 7 स्टार न्यूज, पुसे सावळी।